संपूर्ण राज्यात नमो अकरा कलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आज केली सुभेदारी विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं हा नमो अकरा कलमी कार्यक्रम अतिशय महत्वाचा ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नमो महिला सशक्तीकरण हा नमो अकरा आहे याद्वारे त्र्याहत्तर लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणं नमो कामगार कल्याण अभियानातून त्र्याहत्तर हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवणं नमो शेतळी अभियानातून त्र्याहत्तर हजार शेततळ्यांची निर्मिती करणं नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियानातून त्र्याहत्तर गावं आत्मनिर्भर करणं नमो गरीब आणि मागासवर्गीय सन्मान अभियानातून सर्वांगीण विकास साधणं नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात त्र्याहत्तर ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करणं नमो आदिवासी स्मार्ट सेवा अभियानातून स्मार्ट शाळांची उभारणी करणं नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणं नमो क्रीडा मैदान आणि उद्यान अभियानातून सुसज्ज क्रीडा मैदान आणि उद्यानांची उभारणी करणं नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून त्र्याहत्तर शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण राबवणं आणि नमो तीर्थस्थळ तसंच गडकिल्ले संरक्षण अभियानातून त्र्याहत्तर पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करणं अशा अनेक गोष्टी या नमो अकरा कलमी कार्यक्रमात निश्चित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले